नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी या तुमच्या चॅनलच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे 15 महत्त्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरू करण्याअगोदर जर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईबवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म कुठे झाला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अयोध्या। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असेल, ऑप्शन नंबर 2 अयोध्या। प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या या ठिकाणी झाला होता। दुसरा प्रश्न आहे, मानव कोणत्या झाडावर चढू शकत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 केळी। मित्रांनो, मानव हा केळीच्या झाडावर चढू शकत नाही। याचे दोन मुख्य कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे केळीच्या झाडाची उंची जास्त नसते, ती एका माणसाच्या उंची एवढीच असते। आणि दुसरी म्हणजे जे केळीचे खोड असते ते लाकडाचे नसून रबलासारख्या एका पदार्थाचे बनलेले असते। तिसरा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याला 5 नद्यांची भूमी म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 पंजाब। मित्रांनो, भारतातील पंजाब या राज्याला 5 नद्यांची भूमी म्हटल्या जाते, कारण त्या राज्यामध्ये 5 मुख्य नद्या आहेत। चौथा प्रश्न आहे, कोणत्या देशात कुत्र्यांची पूजा करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 नेपाळ। मित्रांनो, नेपाळ या देशामध्ये कुत्र्यांची पूजा केली जाते। त्या ठिकाणी एक सण साजरा करतात, त्या सणामध्ये कुत्र्यांना हार घालतात, त्यांची आरती करतात, त्याचबरोबर घरामध्ये जो प्रसाद बनवला आहे तो त्या कुत्र्यांना खाऊ घालतात। पाचवा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याला 32 मेंदू असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 लीच। मित्रांनो, लीच नावाचा एक प्राणी असतो, त्या प्राण्याला 32 मेंदू असतात। हा एक कीडा आहे जो की आपल्या शरीरातील रक्त शोषतो। या प्राण्याला शरीरामध्ये 3 अवयव असतात, एक मेंदू, दुसरे पोट आणि तिसरे हृदय। या व्यतिरिक्त याच्या शरीरामध्ये दुसरे अवयव नसतात, त्यामुळं या प्राण्याच्या शरीरामध्ये 32 मेंदू असतात जे की या प्राण्याच्या संपूर्ण शरीरामध्ये पसरलेले असतात। सहावा प्रश्न आहे, खतरा किंवा धोका कोणत्या रंगाने दाखवतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 लाल। मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल, एखाद्या जागी खतरा किंवा धोका असेल तर तो लाल रंगाने दर्शवतात। सातवा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हिरे सापडतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मध्य प्रदेश। मित्रांनो, मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त हिरे सापडतात। मध्य प्रदेश या राज्यामध्ये पन्ना या ठिकाणी सर्वात मोठी हिऱ्यांची खाण आहे। आठवा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रगीत गायला किती वेळ लागतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 52 सेकंद। मित्रांनो, राष्ट्रगीत आपल्याला या स्पीडनं गायला पाहिजे की ते 52 सेकंदात संपायलाच पाहिजे। त्यापेक्षा जास्तही वेळ लागू नाही आणि त्यापेक्षा कमीही वेळ लागू नाही। नववा प्रश्न आहे, हरियाणा या राज्याची राजधानी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 चंदीगड। मित्रांनो, हरियाणा या राज्याची राजधानी ही चंदीगड आहे। आणि मित्रांनो, चंदीगड ही 2 राज्यांची राजधानी आहे, पहिली हरियाणा आणि दुसरे पंजाब। या दोन्ही राज्यांची एकच राजधानी आहे, ती म्हणजेच चंदीगड। दहावा प्रश्न आहे, सर्वात इमानदार प्राणी कोणत्या प्राण्याला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कुत्रा। मित्रांनो, सर्वात इमानदार प्राणी हा कुत्रा या प्राण्याला म्हटले जाते, त्याचमुळं सर्वात जास्त कुत्रा या प्राण्याला लोक पाळायला पसंत करतात। अकरावा प्रश्न आहे,
जगातील सर्वात अस्वच्छ देश कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक, बांगलादेश. मित्रांनो, बांगलादेशाला जगातील सर्वात अस्वच्छ देश असे म्हटले जाते. 12वा प्रश्न आहे, पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन, हॉकी. मित्रांनो, पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ सुद्धा हॉकीच आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ सुद्धा हॉकीच आहे असे म्हटले जाते, परंतु अधिकृतरित्या भारतामध्ये कोणताही राष्ट्रीय खेळ नाही. आणि मित्रांनो, जेव्हा भारत आणि पाकिस्तान एकच होते तेव्हा भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी होता. त्यामुळं आत्तासुद्धा भारताच्या राष्ट्रीय खेळाला हॉकीच म्हणतात आणि पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळसुद्धा हॉकीच आहे. 13वा प्रश्न आहे, पांढरे कावळे कोणत्या देशात आढळतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन, भारत. मित्रांनो, आपल्या भारत देशामध्येच पांढरे कावळे आढळतात. भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये काही शहरं आहेत, त्या शहरामधील जंगलांमध्ये पांढरे कावळे पाहायला मिळतात. 14वा प्रश्न आहे, भारतात फाशींची शिक्षा किती वाजता होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार, 5 वाजता. मित्रांनो, सकाळी 5 वाजता भारतामध्ये फाशीची शिक्षा दिल्या जाते. कारण मित्रांनो, जर आपण दिवसा फाशीची शिक्षा काढली तर अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या जे कामे असतात ते खोळंबतात, त्यामुळे सकाळीच फाशीची शिक्षा देण्यात येते. आणि मित्रांनो, 15वा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, तुम्हाला आत्तापर्यंत पोलिसांनी कधी पकडले का? या प्रश्नाचे ऑप्शन आहेत, हो पकडले, नाही पकडलं. आणि या व्यतिरिक्त जर तुमचं काही उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, कधी गाडी चालवता वेळेस किंवा कोणत्या इतर कारणामुळे जर तुम्हाला पोलिसांनी पकडलं असेल तर ते कारण जर तुम्ही सांगितलं तर खूप मजा येईल. तर बघूयात कोणाचं कारण सर्वात भारी वाटतं. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद.